पडला असेल की आज आपण एसटीचा प्रवास करणार आहोत, तर ही सोबत वरती कोराडे वाटत दादा नाही तर दादा तुमचं नाव काय? रामेश्वर ड्रायव्हर दादा पण धन्यवाद करतो, तुमचा प्रवास करण्यामध्ये खूप मजा आलेली आहे. तरी आपण इथून पुण्याने तिथून रिटर्न प्रवास करणार आहोत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सर्व प्रवाशांचे स्वागत करत आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन आणि फ्रेश यूट्यूब व्हिडिओमध्ये. मला असेल की आज आपण एसटीचा प्रवास करणार आहोत, तर ही जी एसटी आहे ना ती माणगावपासून पुणाडेवाडीला जाते. तर आपण इथून माझ्या गावापासून म्हणजे तामाण्यापासून पुणाडेवाडीला जाणार आहोत आणि तीच बस घेऊन रिटर्न येणार आहोत. ह्या व्हिडिओ बनवायचं माझं मेन कारण म्हणजे आपल्याला घाट पण दिसते, तुम्हाला घाटचा रस्ता पण दिसेल. मला पण ऑलरेडी एक प्रवास करायचा होता की कसा आहे ते रस्ता तुम्हाला दाखवायचा होता. घाट रस्ता आहे पुरा, तर तुम्हाला पण बघायला भेटेल. एक्साइटेड व्हिडिओ बनणार आहे, तर बघू शकता. आताच शाळेतले मुलं पण सुटलेले आहेत, तर ह्याच्यामधनं अर्धे मुलं त्या साईडला म्हणजे आपल्यासोबत त्या एसटीने पण प्रवास करणार आहेत. अर्धे गावातल्या अर्धे त्या साईडच्या गावातल्या आहेत. तर मित्रांनो, वेळ झाली दुपारचे 2 वाजता आणि आपली जी एसटी आहे ती आली आहे इथे. तर ह्या जी एसटीमधनं आपण इथून पुण्याडेवाडी तिथून रिटर्न प्रवास करणार आहोत. बघा, ही एसटी आपली लाल परी बोलतात. मला सोबत वरती पुण्याडेवाडी तिथून रिटर्न येऊ लगेच. काय भरत ना, मजे आहेत. तुम्ही कसे आहात? चला आता अजून इथून जो आपला नेक्स्ट स्टॉप आहे तो काटेवाडी असेल. काटेवाडीला बस थांबणार आहे. तर हा तिसरा टॉप स्टॉप आहे जो जोर साठीचा आहे. तिसरा स्टॉप जो पळसगावचा आहे. Thank you.
मिथुनची खरी चढाई आहे. घाटचा रस्ता जो चालू होतो तुम्ही बघू शकता, हे तुला आता लास्ट पर्यंत दिसणार तो पूर्णपणे घाट आहे. इथून आता तुम्ही बघू शकता जे कुदरतचे नजारे, जे घाट रस्ता आहे तो जो मी तुम्हाला दाखवले ना, तो जोरचे डोंगर, इथं तुम्ही धबधब्या बघू शकता, किती सारे धबधबे आहेत बघा. Thank you.
तर मित्रांनो, हा होता आपला मांडगावच्या पुनाडेवाडी एसटी बसचा प्रवास. एसटी आपल्या पाठीत उभी आहे, मागे उभी आहे बघा एसटी. आता इथून एसटी रिटर्न जाणार आहे, तर आपण रिटर्न परतीत आपण प्रवास करणार आहोत. हा बघा शेवटचा, आता बस रिटर्न निघणार आहे, तर मी पण आता इथून जात आहे. आपण या हिस्ट्री मध्ये किती टाइमापासून काम करता म्हणजे या रूटवर? साडेचार वर्ष झाले टोटल. हा आपला परतीचा प्रवास आहे, बघू शकता आपल्यासोबत को पॅसेंजर आहेत, हे निखिल दादा आणि आलेले बस. प्रवास करण्यामध्ये खूप मजा आलेली आहे. ओके चला.